काल नियोजन भवनाच्या पायरीवर भाजपच्या आमदारांनी जे ठिय्या आंदोलन केलं ही नौटंकी कशासाठी? आज प्रकाश भारसाकडे सारख्या आमदाराच्या मतदारसंघात जी रस्त्यांची दुरावस्था आहे त्या एका वर्षात तेलारा आळसूड रस्त्यावर 22 लोकांचे जीव गेले त्या बाबतीत कधी प्रकाश भारसाकडेंनी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन का केलं नाही? तसेच दुसरे आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी सुद्धा शेततळे 82,500 वरून 48,000 वर आणले त्यासाठी त्यांनी कधी का असा आवाज उठवला नाही? उलट याच्यात त्यांनी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान करून टाकलं म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा त्यासाठी प्रश्न विचारला पाहिजे. एकाइकडे शेतकऱ्याच्या पानंद रस्त्याविषयी ठिय्या आंदोलन करायचं आणि एकाइकडून शेतकऱ्याचं 82,500 अनुदान शेततळ्याचं 48,000 आणून टाकायचं हा दुटप्पीपणा कशासाठी करता? आज अमरावती अकोला रस्ता असेल त्याचं संत गतीने काम चालू आहे, त्याच्यासाठी कधी तुम्ही प्रयत्न केले का? या जिल्ह्यात अधिकारी अनेक ठिकाणी पदरिक्त असताना त्याच्यासाठी कुठे प्रयत्न केले का? आणि जर वंचित बहुजन आघाडी एकच तुम्हाला आव्हान करते की जर तुम्ही सत्य असाल तर तुमचा निधी वर्षाचा कुठे कुठे खर्च करता हा जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करावा, हीच वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.